पनवेल तालुक्यातील विचुंबे ते श्री ज्ञानेश्वर माऊली सोसायटीपर्यंतच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. विचुंबे ते श्री ज्ञानेश्वर माऊली सोसायटीपर्यंतचा सिमेंट काँक्रीटीकरण केलेला हा रस्ता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून व विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या पाठपुराव्यातून झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी उपसरपंच रवींद्र भुईर, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, माजी सरपंच बळीराम पाटील, राम म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर, बी डी पाटील, गाव अध्यक्ष के सी पाटील, अनंता गायकवाड, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, माजी सदस्या प्रमिला म्हात्रे, भाग्यश्री भोईर, अक्षता गायकवाड, ज्योती भोईर, हर्षदा भिंगारकर, अविनाश गायकवाड, डी के भोईर, चेतन सुरते, आनंद गोंधळी, श्याम म्हात्रे, जगदीश भोईर, विवेक भोईर, संजित भिंगारकर, राकेश मोरे, विनोद सावंत, बबन जाधव, गणेश सावंत, अजय जाधव आणि श्री ज्ञानेश्वर माऊली सोसायटीमधील सर्व रहिवासी उपस्थित होते. सप्ता साथ सप्ता विकास हा करत असताना देशामधल्या प्रत्येक गावाचा शहराचा विकास झाला पाहिजे. शहरातल्या गावातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं तो विकास झाला असं म्हणता येईल. त्याची विचुंब्यामध्ये आपण सर्वांनी मिळून केलेली सुरुवात आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलानं एक जोमानं त्या ठिकाणी काम करतायत त्याचा मनापासून आम्हाला आनंद आहे. मला खात्री आपल्याला सर्वांना सुद्धा त्याचा आनंद असेल. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीनं चांगल्या कामांची या ठिकाणी भूक जी विचुंब्या ग्रामस्थांना आहे ती भूक भागवण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून व्हावं अशा या निमित्तानं शुभेच्छा देतो. आज मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. काल आपण बातमी ऐकली असेल अनेक ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे हप्ते जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे हे अनेक ठिकाणी बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं की आपणही तपासून बघितलं पाहिजे. आता आज बँकेला सुट्टी आहे त्यामुळे आपल्याला ते तपासून बघावं आणि निश्चितपणानं ज्याचे ज्याचे फॉर्म अद्यापही भरले गेलेले नसतील ते भरून घेण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करा. त्याच पद्धतीनं ज्यांना ज्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे त्याच सगळ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला 3 गॅस सिलेंडरचा निधी हा आपल्या खात्यामध्ये येणार आहे. ज्या मुली शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण घ्यायचं आहे, 12वी झाल्यानंतर आपल्याला जे उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याची फी सुद्धा शासनाच्या वतीनं देण्यात येणार आहे. आणि तिथं जर रिक्षाच्या ऐवजी एसटीने गेला तर अर्ध तिकीट हे सुद्धा शासन देणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी निश्चितपणानं या देशाचे स्वातंत्र्य सेनानी यांचा अभिमान आहे. त्याच पद्धतीनं देशामधल्या महिला शक्ती याचाही अभिमान आहे. त्या महिला शक्तीच्या साठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणलेल्या आहेत. सतर्क राहून आपापल्या घरांमधल्या भगिनींना या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र सरकारच्या या वेगवेगळ्या योजना, मग कार्य प्रशिक्षण योजना देखील आहे ज्याच्यामध्ये 12वी झालं तर तुम्हाला 6,000 रुपये, डिप्लोमा असेल 8,000 रुपये, ग्रॅज्युएट झाला तर त्याच्यामध्ये त्याला 10,000 रुपये 6 महिन्यासाठी त्याला स्टायपेंड सारखं कार्य प्रशिक्षण योजना आहे. तर त्यासाठी सुद्धा अर्ज करण्याची या ठिकाणी मी विनंती आपण सर्वांना करतो. आणि एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणि गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आपल्या आमदार निधी असेल राज्य सरकारचा निधी याच्यातून आपल्या सर्वांच्या साठी विकास कामं याची सांगड घालत आपल्या परिसराचा विकास करूया, आपल्या एकमेकांचा विकास करूया असं आवाहन या निमित्तानं करतो. आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आपण जर बघितले सर्व रस्ते
तर अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार रस्ते बनवण्याचं काम आपल्या महाराष्ट्र शासनानं त्यांनी सांगितलं आहे की डांबरीकरण कमी करा आणि काँक्रीटकरण जास्त करा चांगला टिकतो. आणि आज आपण पनवेल तालुक्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून जर बघितलं तर कुठलं गाव असं शिल्लक नाही. आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या, पंचायत समितीवाईज बैठका घेतल्या आणि आणि त्यांच्याकडे कामं मागायला लागलो. आम्हाला कामं सुचवा तुम्ही, परंतु त्यांच्याकडे कामं सुचवण्यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे कामं शिल्लक राहिली नव्हती. मग आम्ही सांगितलं अमुक काम घ्या, अमुक काम घ्या. या दिवाळीपर्यंत आपल्या पनवेल तालुक्यामध्ये सोसायटीमध्ये सर्व ठिकाणी अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकासाचे रस्ते असू द्या किंवा इथं समाज मंदिर असू द्या किंवा तलाव सुशोभीकरण असं प्रत्येक काम हे आपण प्रत्येक गावामध्ये आपण शिक्षक ग्रामपंचायतीला डोळ्यासमोर ठेवून विचुबा ग्रामपंचायत सुद्धा त्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशी पद्धतीनं आपण सर्वांचं सहकार्य आम्हाला राहू दे. आपलं सर्व जी काम असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आमदार साहेब आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू.